नमस्कार, मी डॉक्टर अनुप्रिया खोब्रागडे. आज आपण आहोत कल्याण इथल्या अत्रे रंगभूमीवरती आणि आपल्यासोबत आज आहेत अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखेचे रवींद्र सावंत. आणि आज सुरू होते आहे राज्य नाट्य स्पर्धा, ती कितवी आणि त्याबद्दलची अधिक माहिती आपण आजचे जे पाहुणे उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण घेणार आहोत. आणि मराठी प्रेक्षक जो आहे तो कितीही मल्टीप्लेक्स आले तरी सुद्धा तो नाट्य रसिक आहे हे आजपर्यंत ज्या राज्य नाट्य स्पर्धा चालतात हे आपल्याला कळतच आहे. आणि या राज्य नाट्य स्पर्धांनी अनेक सिनेकलावंत सुद्धा घडवलेले आहेत. त्यांच्या ती यशाची जी पहिली पायरी म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर नमस्कार. ट्रू टू लाईफ चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. ही जी स्पर्धा आहे आणि आपण अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कल्याण शाखेचे अध्यक्षही आहात, काय म्हणाल या स्पर्धेबद्दल, काय वाटतं? एक पाहुणे म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून. खर तर शासनाचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. ही 63वी राज्य नाट्य स्पर्धा आहे, म्हणजे आतापर्यंत 63 राज्य नाट्य स्पर्धा झाल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभर 24 केंद्रावर ही स्पर्धा होते. आज या कल्याण केंद्रावर जवळजवळ 18 नाटकं आहेत. तिथे म्हणजे एक प्रकारचा एक मोठा उत्सवच इथे होणार आहे नाटकांचा. आणि कल्याणकर, डोंबिवलीकर, रसिक अगदी आनंदाने या उत्सवात सहभागी होतात. उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो त्यांचा. जवळजवळ थिएटर फुलच असतं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणजे काही नाटकांना तर अगदी काही प्रेक्षकांना माघारी जावं लागतं अशी परिस्थिती येते. तर हा एक उत्सव आहे. कल्याणचेच आमचे शिवाजी शिंदे हे या स्पर्धेचे समन्वयक असतात आणि त्यांची तयारी एवढी जोरदार असते की म्हणजे जाहिरातीपासून की सर्व प्रेक्षकांना ते पोहोचेपर्यंत की बाबा अशी स्पर्धा अमुक तारखेपासून सुरू होणार आहे आणि एवढे दिवस हा उत्सव इथे असणार आहे. तर हा एक सोहळा आहे आणि या सोहळ्याला कल्याणकर असे अगदी उत्स्फूर्त असे प्रतिसाद देतात. असाच प्रतिसाद दरवर्षी मिळत राहो. आपण कल्याणला या राज्य नाट्य स्पर्धेची एकदा अंतिम फेरी सुद्धा आयोजित केली होती. पुन्हा आमची शासनाकडे अशी मागणी असणार आहे की कल्याणमध्येही अंतिम फेरी होऊ दे की जेणेकरून इथल्या रसिकांना महाराष्ट्रभर झालेल्या म्हणजे जे प्रत्येक केंद्रातून पहिलं दुसरं नाटक आलेलं असतं त्यांची नाटकं पाहायला मिळावी. कारण प्राथमिक फेरी तर प्रत्येक शहरामध्ये होतच असते पण अंतिम फेरी तुम्ही इथे आयोजित केली होती ही खरंच वेगळी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि आता दिवाळी नुकतीच होऊन गेलेली आहे, दिवाळीचा फराळाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला आहे आणि आता हे नाट्य रसिकांसाठी नक्कीच एक नाटकाची मेजवानी आपल्याला इथे तुम्ही उपलब्ध करून दिली आहे सर्व मंडळीने, नाट्य दर्दींनी नाटकाच्या. आपले खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत होते रवींद्र सावंत सर. धन्यवाद. पार्वतीश आधीनमितो विघ्नवर्गनग भग्नकराय विघ्नवर्गनग भग्नकराय विघ्नेश्वर गणपतिमगतो विघ्नेश्वर गणपतिमगतो पंचतुण्ड. 63व्या या राज्य नाट्य स्पर्धेचे समन्वयक श्री शिवाजी शिंदे सर हे सुद्धा इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. ट्रू टू लाईफ मध्ये सर आपले खूप खूप स्वागत आहे. ही जी सगळी तयारी केली, काय काय सगळी तयारी होती आणि सगळे कशी, म्हणजे आता रंगमंचावर नाटकं वेगवेगळे मंडळ सादर करणार आहेत पण त्यासाठी रंगमंचाच्या मागची पडद्यामागची खूप तयारी होती आणि एक समन्वयक म्हणून हा भार तुम्ही खांद्यावर कसा उचलला, काय काय अडचणी याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सर्वप्रथम राज्य नाट्य स्पर्धेचा अनुभव माझा असा आहे की मी जेव्हा आम्ही राज्य नाट्य स्पर्धा करायचो, रवींद्र सावंत, भिकू भाडेकर साहेब, मंगेश नेरे साहेब, आम्ही राज्य नाट्य स्पर्धा सेवा करायचो त्यावेळेस हे ते केंद्र नव्हतं आणि हे केंद्र ठाण्यामध्ये असायचं. ठाण्याला आम्हाला गडकरी रंगातनला स्पर्धा करायला जावं लागायचं. मग आम्ही शासनाकडे मागणी केली नाट्य परिषदेने आणि राज्य नाट्य स्पर्धा इथे सुरू केली. हे केंद्र इथं सुरू झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कसारा इकडच्या सर्वच लोकांना याचा फायदा झाला आणि
मी समन्वयक आता नंतर झालो, पण त्याच्या आधी सुद्धा राज्य नाट्य स्पर्धा सुरू झाल्यापासून राज्य नाट्य स्पर्धेचं काय हवं काय नको, परीक्षक लांबून येतात, त्यांची काही गैरसोय होती का, या गोष्टींकडे आमचं बारकाईनं लक्ष असायचं. आणि समन्वय झाल्यानंतर सुद्धा मी राज्य नाट्य स्पर्धा ही अतिशय चांगली स्पर्धा कशी होईल, नवीन होतकरू मुलांची गैरसोय होणार नाही ना, त्यांना काय अडचणी आहेत ते सगळं सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि शासनाचा खूप खूप आभार मानतो की कुठल्या राज्यात नाही पण महाराष्ट्र राज्यात 62 वर्षापासून ही राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहे आणि 63वा वर्ष आणि 19 ते जवळजवळ 20 ठिकाणपर्यंत महाराष्ट्रात हे केंद्र आहे आणि प्रत्येक केंद्रावर 15, 16, 20, 25 अशी नाटकं असतात आणि या सगळ्यांची अंतिम फेरी नंतर होते. म्हणजे किती कलाकारांना याची संधी मिळते आणि शासनाचाही खूप त्रास असतो याचा शासनाला, की परीक्षक गोळा करणं, त्यांचा प्रवेश घेणं, त्यांना कळवणं, ते सगळं खूप बारकाईने पण खूप सातत्याने शासन करतात. त्याबद्दल संचालक चौरेसाहेब, पांडेसाहेब, खारगे साहेब या सगळ्या लोकांचा मी मनोगत आभार मानतो. आणि मिलिंद बिर्जे नावाचे जे व्यक्ती ते काम करते तिथे संचालनात, एवढं अतिशय मेहनत घेणारा माणूस आहे की ते खरोखर मी त्या मिलिंद बिर्जेना सल्यूट करतो की ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या स्पर्धा त्या सांभाळतात. आणि कल्याण केंद्रावर स्पर्धा अतिशय छान होते. मला आठवते एक राज्य नाट्य स्पर्धेचं नाटक होतं दर्शन, रवींद्र राखेने बसवलेलं एक शो झाला. किती वर्षांपूर्वीची, मला वाटतं 10 ते 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला या अनुषंगाने आणखी एक प्रश्न, तुम्ही कंटिन्यू करा, पूर्वीच्या नाट्य राज्य नाट्य स्पर्धा आणि आत्ताच्या नाट्य स्पर्धा यात काय फरक आहे ना, ते पण तुमच्या उत्तरात पुढे अनुषंगाने त्या आम्हाला ऐकायला आवडेल. फरक म्हणजे पूर्वीचे राज्य नाट्य स्पर्धा व्हायच्या ते सगळे औषध असायचे, त्याच्यामध्ये नेपथ्यापासून मेकअप पासून लाईट पासून सगळे हे संस्थेचे लोक करायचे. पण आत्ताच्या स्पर्धेमध्ये लाईट्स पण व्यावसायिक असतात, मेकअप पण व्यावसायिक असतात, नेपथ्यकार बाहेरनं व्यावसायिक असतात. म्हणजे हे असा फरक होत गेला आणि जास्तीत जास्त चांगलं प्रेझेंटेशन कसं होईल हा सगळे जण प्रयत्न करत असतात, त्यामुळे चुरस असते आणि चांगली चांगली नाटकं लोकांना पाहायला मिळतात. अच्छा, म्हणजे हौशीपासून व्यावसायिकतेकडे वाटचाल करत चालली आहे ही राज्य नाट्य स्पर्धा असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एकूण हे जे आपण दर्जा व्यावसायिकतेचा आला, व्यावसायिकतेने झुकणार नाही पण दर्जा हा व्यावसायिकतेचा, अतिशय व्यावसायिकतेच्या तोडीची नाटकं राज्य नाट्य स्पर्धा सादर होतात हे मात्र नक्की. शिवाजी सावंत सरांच्या बोलण्यातून आपल्याला पडद्यामागे काय काय किती कष्ट असतात आणि कोणत्या गोष्टी कराव्या लागतात या गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत. सर आपले एक सांगतो, दिवाळी झाली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळी झालेली असते आणि नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात राज्य नाट्य स्पर्धा सुरू होती. पण आमच्या कलाकारांची दिवाळी खरं ना राज्य नाट्य स्पर्धा झाल्यापासून एक महिनाभर दिवाळी असते. आधीच्या दिवाळीपेक्षा हा दिवाळीचा आनंद आम्हाला खूप असतो आणि सगळे कलाकार अगदी मस्त मजेत हा आनंद लुटत असतात. आणि कल्याणकर रसिकांनाही मी धन्यवाद देतो की आवर्जून उपस्थिती देतात. मी तुम्हाला ते सांगायचं राहिलं की दर्शन नाटक जे होतं ते दर्शन नाटकाचा एक हाऊसफुल प्रयोग झाला स्पर्धेचा, पण लोकांना ते बघण्याची एवढी इच्छा होती की रात्री पुन्हा 9 वाजता आम्हाला तो प्रयोग ठेवावा लागला. म्हणजे राज्य नाट्य मला वाटतं इतिहास असेल तो की राज्य नाट्याच्या स्पर्धेचे नाटक पुन्हा 9 वेळा सगळ्यांसाठी ठेवावं लागलं आणि सगळ्यात दुसऱ्या लोकांनी ते बघितलं. म्हणजे हे शासनाचाही आभार आहे, शासनाचा कौतुक आहे की त्यांनी 62 वर्षे स्पर्धा चालवली आणि 63 वर्षात आणि 87 कडे वाटचाल त्यांची चालली. वा वा वा. आणि ही दिवाळी जी कलाकारांसाठी असते ना, हे तुम्ही सांगताना तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता की एका कलाकाराला ही गोष्ट कळते की ती गोष्ट आनंदाची काय असते. सर तुम्ही आमच्या ट्रू टू लाईफ चॅनलसाठी व्यक्त झालात, आपले खूप खूप आभार. प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल शिंदे सर यांच्याशी आपण संवाद साधताना आपल्याला एक असा फायदा होणार आहे की सर मराठीचे प्राध्यापक आहेत, नाटक हा याचा वाङ्मयीन अंगाने त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तो शिकवला देखील आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर चळवळीतले आहेत, सरांनी नाटकही लिहिलेली आहेत. सरांचं नुकतंच न्याय निवाडा हे जे नाटक लिहिलं होतं ते व्यावसायिक रंगभूमीवर देखील आलं होतं.
आणि त्या अनुषंगाने मला सर आधी तर मी तुमचं स्वागत करते ट्रू टू लाईफ या चॅनलमध्ये. मला त्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की एक लेखक म्हणून तुम्ही राज्य नाट्य स्पर्धेकडे कसे पाहतात? राज्य नाट्य स्पर्धेकडे मी असं पाहतो की आपल्याला काही नवीन मिळतंय का, नवा विषय. म्हणजे खूप विषय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, पण असा विषय की जो आपल्या बुद्धिमत्तेला आपल्या एकूण सगळ्या गोष्टीला आव्हान देईल. आणि मला असं वाटतं, फक्त विधान करणं बरोबर नाही दिसणार, तरी पण मला असं वाटतं की अजूनही मराठी नाट्य प्रांतामध्ये फार अपवादात्मक अशी उदाहरणं आहे की त्यांनी त्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बाजूला करून वेगळं नेमकं असं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपण जी व्यावसायिक नाटकं बघतो ना सर, त्या नाटकांमध्ये जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना आवडेल तसंच एक ताट सर्व केलं जातंय, म्हणजे विनोदी. हा, पण मला असं वाटतं राज्य नाट्य स्पर्धा त्याच्यात वेगवेगळे विषय हाताळले जातात आणि एक लेखक म्हणून, कारण तुम्ही नाटकं लिहिलेली सुद्धा आहेत, एक लेखक म्हणून तुम्हाला राज्य नाट्य स्पर्धांमध्ये असे वेगवेगळे विषय दिसलेत का आणि ते कसे? हो ना, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये लोक धाडस करतात किमान. आणि अन्य ठिकाणी काय होतं की तो एक मनोरंजनाचा लोकांना पटेल अशा प्रकारचा फॉर्म द्यायचा असतो, त्यामुळे प्रत्येक जण कोणाला दुखवत नाहीत किंवा आपलं काहीतरी मांडायचं म्हणून ते करतात. पण राज्य नाट्य स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय येतात. स्त्रियांचे विषय असतील, कामगारांचे विषय असतील, वंचितांचे विषय असतील, गरीब दुबळ्या माणसांचे विषय असतील, सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. पण ती नाटकं पुढे जी आहेत ना, ज्याला आपण म्हणतो, मग ती साधारण कदाचित नसतील तर ती येत नाहीत पुढे असं दिसत. ठराविकच नाटकं पुढे येतात, तर त्या दृष्टीने आपण काय करू शकतो याचा विचार करून म्हणजे सर्वांनी करायला पाहिजे. आणि एक वेगळं याच्यामध्ये खरोखर वेगळेपण आहे त्याची चर्चा करून ते लोकांपर्यंत आलं पाहिजे. म्हणजे एका लेखकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्य नाट्य स्पर्धा वेगळी आणि महत्वाची ठरते, कारण वेगळे विषय मांडण्याची संधी राज्य नाट्य स्पर्धांच्या माध्यमातून मिळते असं आपल्याला सरांच्या मुलाखतीतून लक्षात आलंय. सर आपले खूप खूप आभार, धन्यवाद. पुन्हा आणखी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, नाव गजानन कराळे. आता त्यांच्या खूप भूमिका आहेत, आपण ते त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया की सर आम्हाला तुमच्याकडून सगळ्या या गोष्टी, ज्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही सगळ्या निभावलेल्या आहेत या सगळ्या प्रवासात, त्याबद्दल प्लीज आम्हाला सांगा. मी आता इथे राज्यनाट्य स्पर्धेसाठी चालू आहे, त्याच्यामुळे त्याच विषयावर जास्त मी प्रकाश टाकावं. पहिले ही राज्यनाट्य स्पर्धा आम्ही जेव्हा करायचो तेव्हा एक गडकर रंगायतन असायचं, चांगलं प्रेक्षक वर्ग मिळायचा, त्याच्यानंतर कालिदास नाट्यगृह आणि नंतर विष्णुदास भावे. या ठिकाणी काय व्हायचं, आम्ही नाटक सादर करणार आणि समोर फक्त तीन परीक्षक आणि आपले निमंत्रित जे आले आपले नाट्यांक हे दिलं, याच्या व्यतिरिक्त काही नाही. शेवटी कलाकारांनी काय हवं असतं, समोर प्रेक्षक असले तर त्यांना नाटक सादर करण्यामध्ये असतं. आणि हीच व्यथा आमची, आम्ही स्वतः भाग घेतलेला त्याच्यामध्ये. आम्ही कल्याण महापालिकेत मी ऑडिटर होतो पहिले, पण हे नाट्यगृह होतंय म्हटलं मी पहिली उडी मारली इकडे व्यवस्थापक म्हणून. आणि पहिले काय काम केलं असेल तर ही राज्य नाट्य स्पर्धा कल्याणी केंद्र हे कल्याण महा, आता ते गेले 20 वर्षापासून ते इथे आहे. आणि याचा उपयोग म्हणजे कल्याणमधल्या ज्या सहभागी संस्था आहेत त्यांना ही नाटकं, जे नाटकं आपलं त्यांचं नाटक साधन झाल्यानंतर इतर जी नाटकं होतं इतर संस्थांची ती त्यांना बघायची संधी मिळाली. त्याच्यामुळे नंबरात येणारे नाटक कोणत्या दर्जाचं असतं, काय स्क्रिप्ट असतं, काय प्रकाश योजना, काही ध्वनी संवेदन, याच्यावर किती मेहनत आहे, आपण कुठे कमी पडतो किंवा किती अजून मेहनत घ्यायला हवी हे त्यांना कळतं. पहिले काय असं तर प्रेक्षक नसायचे, आलेले आमचे हितचिंतक आणि नातेवाईक ते काय सांगणार, हा हा सुंदर झाला आपलं, आणि आम्ही आपले हवेत असायचो आणि रिझल्ट लागायचा आम्ही कुठेच नसायचो. आणि मग काय आमचं ठरलेलं परीक्षकाने पासवर्ड केली. पण इथे स्पर्धा आल्यामुळे स्पर्धकांसाठी एक मोठा फायदा आला की नाटक स्पर्धेसाठी असतं, त्या स्पर्धेसाठी काय काय आवश्यक आहे आणि त्या बाजू आपण काहीच करत नाहीये, त्या आपण करायलाच. मग याच्यामुळे काय झालं, कल्याणच्या ज्या नाट्यसंस्था आहेत त्यांचा सादरीकरणावर परिणाम झाला आणि कल्याणच्या आणि कल्याणच नाही आजूबाजूच्या शहापूर मुरबाड ह्या ठिकाणच्या नाट्यसंस्था सुद्धा नंबरात यायला लागली.
हा एक त्याचा फायदा झाला. हे नाटकाचे कलावंत आहेत सगळे आणि या राज्यनाट्य स्पर्धेच्या फेरीमध्ये पहिलंच नाटक म्हणजे फर्स्ट ओपनिंग साठी हे नाट्य कलावंत आहेत. आपण त्यांच्याशीही संवाद साधूया. सर आपला परिचय करून द्या आणि राज्यनाट्य स्पर्धेविषयी तुमच्या नाटकाविषयी सुद्धा थोडेसे बोला. माझं नाव प्रेम परशुराम जाधव आणि आज पहिलाच दिवस आहे ना महोत्सवाची सुरुवात होते. खरोखर आम्ही सगळे भाग्यवान समजतो की सुरुवात होत आहे आणि पहिला प्रयोग आमचा लागतोय. सगळे अगदी उत्साह येत करण्यासाठी. या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये आज म्हणजे विचार केला तर अजून एक नक्षल असा एक भाग आहे की त्यांचा प्रश्न सुटलाच नाही अजून. बरं, काय कारण आहे ते आम्ही शोधण्याचा एक प्रयत्न, छोटासा एक प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी होऊ असं आम्हाला वाटतंय. परंतु त्यापेक्षा जास्त असं वाटतं की आमच्या एका वर्षानंतर आमच्या चेहऱ्याला रंग लागलेला आहे आणि तो रंग आम्ही त्या रंगाची वाट पाहत होतो की महोत्सव म्हणजे आमच्यासाठी उत्सव आहे, सण आहे. कारण वर्षभर आम्ही आमची कामं करत असतो परंतु जेव्हा उत्सव येतो तेव्हा आमचा उत्साह एवढा वाढतो की ही सगळी लोक अगदी कामाला आहेत, म्हणजे अगदी सगळे जॉब करतायत, परंतु तेवढं करून सुद्धा तालीम करून पुन्हा उत्साहाने तेवढं करतायत ना. आज तेवढ्या उत्साहाने उभे आहेत. खरं तर दिवसभर आम्ही तालीम केली होती पण कुणाच्याही चेहऱ्यावर अगदी तसा काय थकवा दिसत नाहीये आणि सगळे उत्साही आहेत. हे सगळे माझे कलावंत आहेत. छान छान. आणि काय तुमचा काय रोल आहे? मी मेन कॅरेक्टर मध्ये आहे. बागी म्हणजे बगावत करणार आहे. आणि मेन कॅरेक्टर मध्ये असल्यावर माझा म्हणजे मीच माझ्यावर कसा अत्याचार झालाय ते दिसणार आहे तुम्हाला. आणि मग नंतर त्या अत्याचाराचा बदला पण मी कसा घेते तेही तुम्हाला त्याच्यात दिसेल. वा छान. तुम्ही वकील दिसलात मॅडम. हो येस, माझा वकिलाचाच रोल आहे आणि मी हिला सपोर्ट करते आधी आणि नंतर धोकाही देते. सुंदर सुंदर चेहऱ्यामागे हे रहस्य आहे आणि तो कसा धोका देते हे तुम्ही नक्कीच बघा. ग्रेट ग्रेट. येस मॅडम, तुम्ही जज? नाही, माझं कॅरेक्टर वेगळं आहे. मी सध्या वेगळ्या भूमिकेत आहे सस्पेन्स क्रिएट करण्यासाठी. अच्छा. हा, ते सस्पेन्स ठेवलंय थोडस पण मी सपोर्ट करणार आहे मेन कॅरेक्टरला. वा छान. इकडे पोलीस आहेत. पोलिसाचा एक कर्मचारी आहे हवलदार म्हणून. शासनाच्या 24/7/365 जे काही माझ्या मर्यादा त्या मर्यादा मी माझा रोल केलेला आहे. शासनाला धरूनच पकडलाय. वा. आणि इकडे आणखी एक आपल्याला वेगळ्या भूमिकेत वेशभूषा. बाबूलाल तांडे या पात्राचं काम करत आहे की या पात्रावर जाणून बुजून एक अत्याचाराचा आरोप केलेला असतो पण त्यातूनही तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो परंतु कायद्याच्या पुढे हरला जातो तो. आणि मग त्या हरण्याचा बदला त्याची पत्नी तिच्या रूपाने किंवा तिच्या शक्तीने ती जसं घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न ती करते. वा. आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि हे बघा, भारतस्त व्यक्तिमत्वामध्ये इन्स्पेक्टर दिसतायत आपल्याला. आपली भूमिका सकारात्मक आहे की नकारात्मक? यात एक नकारात्मक भूमिका मी याच्यामध्ये करतो आहे. रक्षक जेव्हा भक्षक बनतो त्यावेळेला काय होतं त्या आम्ही या नाटकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रेट. आणि अतिशय सुंदर भूमिका आहे, बघायला आवडेल सगळ्यांना. ठीक. ट्रू टू लाईफ या चॅनेल सोबत आपल्या सगळं आपण सगळ्यांनी एक संवाद साधला त्याबद्दल आपण सगळ्यांचे मनपूर्वक आभार आहे आणि सगळ्यांना नाट्यप्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. याच निमित्ताने आपल्याला बोलायला मिळणार आहे मुंबई विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभागाचे डॉक्टर प्रदीप सर्वदे सर. आपण त्यांच्याशीही चर्चा करणार आहोत. सर, ट्रू टू लाईफ मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आणि मला आता जे नाट्य शास्त्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की या राज्य नाट्य स्पर्धा तुमच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी किती उपयोगाच्या ठरतात किंवा त्यांच्यासाठी त्या एक संधी म्हणून कशा आहेत? नमस्कार. टू टू चॅनल साठी तुम्ही हे सगळं कव्हर करण्यासाठी 63वी ही महाराष्ट्र शासनाची मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा आहे. त्याची प्राथमिक फेरी कल्याण केंद्रावरती आचार्य अंते खेळत होते. या स्पर्धेकडे मी परीक्षक म्हणून सुद्धा पाहतो. या स्पर्धेचा मी एक स्पर्धक म्हणून पण काम केलेलं आहे. या स्पर्धेच्या वेगवेगळ्या अंगाने मी त्या याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे.
म्हणजे विद्यार्थी असल्यापासून ते आता प्राध्यापक होईपर्यंत किंवा मी रंगकर्मी ज्या पद्धतीने काम करतोय मराठी रंगभूमीवर, तर मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी ही एक कार्यशाळा आहे. अशा पद्धतीची कार्यशाळा हौशी रंगभूमीवर सातत्यानं चालू ठेवणं, भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये अशा पद्धतीची स्पर्धा होत नाहीये. हौशी रंगकर्मींसाठी अशी विशेष करून ही स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा सुरू करण्याचं कारण काय असं माहीत नाही, पण मी ज्यावेळेस इतिहासात बघतो तर ग्रीक नाटकांचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस सुद्धा ग्रीक नाटकांच्या मध्ये असे पद्धतीचे उत्सव व्हायचे आणि कॉम्पिटिशन व्हायचे, स्पर्धा व्हायच्या. मला वाटतं ते स्ट्रक्चर आजही सातत्यानं रंगभूमीच्या उगमापासून सुरू आहे आणि आपल्या मराठी रंगभूमीवर ह्या अजून सातत्यानं काम करत आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आमचे विद्यार्थी राज्यनाट्य स्पर्धांमध्ये काम करून आमच्याकडे येतात आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये परत काम करण्यासाठी जातात. म्हणजे ट्रेन झाल्यानंतर सुद्धा ते स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी येतात. कारण त्याचं प्रोडक्ट म्हणून मी सांगू शकतो की आम्ही ट्रेनिंग घेतलं पण ते एक्सप्लोअर करण्यासाठी एक शासनाचं अधिकृत व्यासपीठ कुठलं आहे तर हे हौशी रंगभूमीचं व्यासपीठ आहे. म्हणजे हा रंगमंच आहे आणि या रंगमंचावरती तुम्हाला ग्लोरीफाय, मी तुमच्या कलागुणांना अजून अगदी प्रेक्षकांसोबत म्हणजे प्रेक्षकाचं पब्लिक प्रोडक्शन काय असतं ते पब्लिक प्रोडक्शनचं काम जे आहे ही राज्यनाट्य स्पर्धा आम्हाला ती संधी देते. आणि प्रत्यक्षामध्ये तुमच्याकडे पैसे किती आहेत ही गोष्ट जाऊन आहे, पण तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्हाला एखादं व्यासपीठ मिळालं तर तुम्ही ते आता त्याचं स्टेपिंग स्टोन म्हणून त्याचा वापर करू शकता. आणि आज बघितलंय आपण कित्येक दिग्गज कलावंत जे आहेत ते या राज्यनाट्य स्पर्धांमधून आलेले आहेत. प्राथमिक फेरी, त्याच्यानंतर अंतिम फेरी होते, स्वर्णपदकापर्यंत गेलेली आहेत. याचं उदाहरण म्हणून तुम्हाला मी देऊ शकतो की माझे गुरु जे आहेत प्रोफेसर पद्मश्री वामन केंद्रे सर, अनेक राज्यनाट्य स्पर्धांमध्ये त्यांच्या नाटकांचं रेकॉर्ड कोणी तोडलेलं नाही आहे. अशा पद्धतीचं काम करणारा माणूस NSD पर्यंत जातो. तर हे राज्यनाट्य स्पर्धांचं खरंच मला वाटतं की हे योगदान आहे आणि अशा पद्धतीचे कलावंत घडत राहावं आणि हे सातत्यानं ही प्रोसेस सुरू राहावी असं मला वाटतं. म्हणजे सरांच्या माध्यमातून आपल्याला हे कळलेलं आहे की नाटकांचा इतिहास आणि राज्यनाट्य स्पर्धांचे महत्व, आणि म्हणजे तुम्ही एक सहाय्यक प्राध्यापक म्हणून तुम्ही सगळे थिअरी नॉलेज देताय पण खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल ट्रेनिंगचं एक विचारपीठ त्यांना या माध्यमातून मिळतं असं मला वाटतं. तर तुम्ही आमच्याशी शेअर झालात, खूप खूप थँक्यू, धन्यवाद. सर काय सांगाल राज्य नाट्य स्पर्धेविषयी? मी अरविंद सरपरे, अनुराग या नाट्य संस्थेचा एक संस्थापक. म्हणजे मी आणि मेघन गुप्ते यांनी 1974 साली ही नाट्यसंस्था स्थापन केली. आता बरोबर 20 जून 2024 हिला 50 वर्ष झाली. राज्य नाट्य स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासन हे जे राज्य नाट्य स्पर्धा जे आयोजित करते ही खरंच फार अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. जसं मगाशी शिवाजी शिंदेने सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये खूप त्रासदायक ही संपूर्ण प्रोसेस आहे, तरीसुद्धा हे शासन आपल्याला नवीन नवीन कलाकारांना संधी देते त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझ्या मते की प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लपलेला असतो आणि परंतु दैनंदिन जीवनामध्ये त्याची ती कला ही त्याला ती कला प्रोजेक्ट करता येत नाही, दाखवता येत नाही. आणि त्याच्यामुळे हे जे शासनाने ह्या ज्या स्पर्धा भरवत आहे समजलं का, ही फार कौतुकाची गोष्ट आहे आणि कलाकारांसाठी ही एक मोठी संधी आहे. आणि ही संपूर्ण राज्य नाट्य स्पर्धेतूनच मग तुमचं व्यावसायिक रंगभूमी, मराठी सिरियल्स, सिनेमा यातून आपला प्रवास हा चालू होतो. प्रत्येक कलाकाराने प्रथम या हौशी रंगभूमीवर जास्तीत जास्त इथे आपलं मेहनत केली पाहिजे, तरच कलाकारांना पुढली दालना ही आपोआप उघडली जातील. आणि त्यासाठी यासारखं स्पर्धेसारखं साधन नाही हे राज्य नाट्य स्पर्धेचं महत्व. सर थँक्यू, थँक्यू सो मच.
तर राज्य नाट्य स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत. तर तुमचा परिचय करून द्या आणि राज्य नाट्यच्या स्पर्धेच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमचं मनोगत सांगा. नमस्कार, मी श्रीरंग दाते. मी जवळजवळ गेले 40 वर्ष रंगभूमीवरती काम करतो आहे. रंगभूमी झाल्यानंतर अनेक सिरियलमध्ये चित्रपटातून कामं केले, पण सुरुवात माझी नक्कीच राज्यनाट्य स्पर्धेपासून झालेली आहे. आज महाराष्ट्र शासनाचे खरोखर आभार आहेत की 63वी राज्यनाट्य स्पर्धा चालू आहे, तिथून कलाकार घडलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाकार तंत्रज्ञ होण्यापेक्षा देखील तिथून चांगली माणसं घडवली जातात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी नेहमी सांगत असतो तरुण मुलांना की तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी नाट्यसंस्थांमधून काम करा, जेणेकरून तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे. उभं कसं राहावं, बोलावं कसं. आताची पिढीमध्ये घरात एखादंच मूल असतं, त्यामध्ये पॉझिटिव्ह होतं, ते कोणाचं काही ऐकून घेत नाही, पण ह्या सांघिक असतं, त्यामुळे इतरांचं ऐकायला लागतं, आपल्या बरोबरचा दिग्दर्शक असतो, सहकलाकार असतो, लेखकांनी काय लिहिलं हे मांडायचं असतं, त्यामुळे तुमचा तिथे भरपूर विकास होतो. राहिली गोष्ट राज्यनाट्य स्पर्धेची, तर खेदाने एक सांगावं असं वाटतं की हल्लीच्या राज्यनाट्य स्पर्धा बघायला तरुण मंडळींची संख्याच कमी असते. आपल्या नाटकापुरते लोक येतात, त्यानंतर इतरांची कलाकृती बघतच नाहीत. आणि माझं म्हणणं ते आहे की इतरांची पण कलाकृती बघा, जेणेकरून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. एखादं नाटक भले जरी चांगलं झालेलं नसतं, पण त्यातून काहीतरी तुम्हाला एक बोध चांगलं काहीतरी शिकायला मिळतं. एखाद्याचे लाईट सुंदर असतात, एखाद्याचं म्युझिक खूप छान असतं, पण त्याचा वापर आपल्याला नंतर करता येतो. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी तुम्ही नक्कीच इथे नाटक देखील बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं जायचं की करण्यापेक्षा आधी बघायला शिका, बघितल्यानंतर तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. आणि त्यातूनच आम्ही घडत गेलो, माणूस म्हणून घडत गेलो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर का अधिक काय बोलू, बोलण्यासारखं खूप आहे. पेशानी तसं शिक्षक असल्याकारणामुळे मी अर्धा जातो. म्हणजे उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता व्हावं लागतं, तसं हे राज्यनाट्य स्पर्धेच्या बाबतीत आहे. आणि तुम्हाला जर म्हणजे राज्यनाट्य स्पर्धा बरोबर सर्वांगीण विकास असं आपल्याला समीकरण इथे जोडता येईल. नेहमी असं म्हणतो की व्यक्तिमत्व विकासासाठी बाहेर जाऊन पैसे देण्यापेक्षा तुम्ही कुठल्या तरी संस्थेत जॉईन व्हा, ते ऑटोमॅटिक तुमचा विकास होणार आहे. जे तुम्हाला नकळत सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. इथे पैसे मोजायला लागतात, इथे नुसते पैसे मोजायला लागत नाही, ते तुम्ही शिकायला मिळतात. बरं स्टेजवरती पण काम करावं म्हणतं, बॅक स्टेज पण काम करावं, सगळ्याच गोष्टी शिकायला मिळतात ना. बरोबर, चांगला माणूस तर होऊ आपण, बाकी मोठे कलाकार वगैरे होईल की नाही नंतरची बात आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. नाटकाच्या एक रंगकर्मी म्हणून आपण मॅडमशी संवाद साधूया. मॅडम, तुमचा परिचय करून द्या आणि राज्य नाट्य स्पर्धेविषयी सांगा. मी भारती साठे तांबेकर. मी मुळात स्पर्धामध्ये म्हणजे कल्याणला मी अरविंद केळकरचा अभिवादन म्हणून ग्रुप होता, त्याच्यामध्ये मी 2 वर्ष सलग काम केलं राज्यनाट्य स्पर्धेत. आणि मग हळूहळू स्पर्धा करत करत मी आत्माराम ज्ञानकडे, नंतर महासागर ही अशी नाटकं केली. आणखीन मुळातच ह्या रंगभूमीविषयी इतकी ओढ आणि इतकं हे, आणि खरं सांगायचं तर मला माणसं खूप चांगली मिळाली, त्यामुळे मी खूप आयुष्यात खूप खूप चांगल्या गोष्टी नाटकामुळे शिकले की जे मला प्रत्यक्ष जीवनामध्ये खूप उपयोगी पडले. म्हणजे पैशांनी जो आनंद मिळणार नाहीये तो तुम्हाला नाटकांनी आणि अभिनयाने दिलाय. मला खूप म्हणजे अगदी खरं सांगायचं तर माझे दिग्दर्शक आत्माराम मेंढे होते, आणि महासागर मध्ये मी केलं सोनाली जोशी म्हणजे सुधीर जोशींच्या मिसेस, त्या मला एकदा म्हणाल्या अगो बायो रात्रीचा प्रयोग झाल्यावर कुठे राहणार आहेस. मी म्हटलं नाही, मी डोंबिवलीला. मूर्ख आहेस का, माझ्याकडे राहायचं. जसं दिनूच्या सासूबाईमध्ये मला आशा पोतदार, मेघना पेठे, ह्या सगळ्यांनी इतकं सांभाळून घेतलं, इतकं सांभाळून घेतलं की मला खरोखर टचवूड, मी केवळ ह्या लोकांमुळे व्यावसायिक रंगभूमीवर राहू शकले. कारण त्या काळी रात्रीचा प्रयोग करून डोंबिवलीला येणं हे खूप कठीण होतं, पण मी करू शकले. ऑल क्रेडिट गोज टू ह्या सगळ्या लोकांना. वा 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 वा, थँक्यू. त्यामुळे मला पैसा मिळाला, नाव मिळालं, त्याही पेक्षा मला खूप शिकायला मिळालं आणि माणसं जोडता आली. माणसं मिळाली ही ती माझी आयुष्यभराची ठेव असते. वा, थँक्यू. धन्यवाद. यंदा जी 63वी राज्यनाट्य स्पर्धा आहे,
आणि अख्ख्या देशातलं हे एकमेव असं राज्य आहे की जिकडे सलग 63 वर्ष अशा प्रकारची स्पर्धा सुरू आहे. आणि आनंद म्हणजे जसं म्हणतात की दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तसं कलेचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे स्पर्धेने सिद्ध केलेलं आहे गेल्या 63 वर्षामध्ये. किती मोठे मोठे अगदी म्हणजे भारतभर नाव कमवलेले ते कलावंत या स्पर्धेने दिलेले आहेत. आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ दिस स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिकचा विभाग त्यांचा खूप खूप छान काम चाललंय. थँक्यू थँक्यू सर. आणि काही मान्यवर इथे बसलेले आहेत त्यांचं सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आणि राज्य नाट्य स्पर्धा शासनाची 63वी याचा उद्घाटन सोहळा सुरू होतोय. खरं आत्ताच दिवाळी झाली आणि त्या दिवाळीचा आनंद घेतल्यानंतर हा ही खरी दिवाळी आमच्या कलावंतांची आहे याचा आनंद आजपासून सुरू होणार आहे आणि हा आनंद 1 महिनाभर चालणार. आज 27 नोव्हेंबर पासून ते 24 डिसेंबर पर्यंत रविवार सोमवार वगळता बाकी सर्व दिवस नाटक असणार आहेत. आणि शासनाला मी खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी कुठल्या राज्यात या स्पर्धा नाहीत पण महाराष्ट्र राज्यात मात्र 62 वर्षे ही स्पर्धा सातत्याने चालू आहे. आणि कुठली स्पर्धा घेताना काय त्रास असतो, आता आम्ही नाट्य परिषदेच्या स्पर्धा घेतो तेव्हा आम्हाला कळतं की किती त्रास असतो ते, पण हे महाराष्ट्र राज्याचे घेतात. सगळ्या महाराष्ट्रातल्या किती अनेक केंद्रांवर या स्पर्धा सुरू असतात, त्यांना परीक्षक नेमणं, त्यांच्या प्रवेशिका घेणं, त्यांचा निकाल लावणं, त्यांच्या तर काही लोकांचे काही त्रास असतात, व्यथा असतात, काही असतात, त्या सगळं सोडवणं, हे सगळं काम सातत्याने महाराष्ट्र राज्य करत आहे. खरोखर धन्यवाद द्या शासनाला आणि संचालक बिभीषण चावरे साहेब, पांडे साहेब, आणि आमचा एक मोहरा तिथे बसलेला असतो मिलिंद बिर्जे. हा मिलिंद बिर्जे नावाचा माणूस रात्रंदिवस तिथे सातत्याने काम करत, म्हणजे आपली शासकीय नोकरी खरं 8 तासाची असते परंतु हा माणूस 15 ते 16 तास काम करतो असं मला तरी वाटतं. रात्री कधी 10 फोन करा, 11 फोन करा, काही अडचणी असेल तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि शासनाच्या सर्व लोकांना मिलिंद बिर्जेंना मी धन्यवाद देतो की स्पर्धा एवढी चालू आहे आणि यापुढे अशीच चालू राहू दे ईश्वरचरणी नटराचरणी प्रार्थना करतो. आणि स्पर्धक संस्था आता 18 स्पर्धक येथे आहेत. मला थोडं वाईट वाटलं यावर्षी की 25-26 नाटकं दरवर्षी असतात, यावर्षी सुद्धा 25 प्रवेशिका होता आणि 7 नाटकं कॅन्सल होऊन 18 नाटकावर आली. पूर्वीच्या राज्य नाट्य स्पर्धा आम्ही करायचो, आता हे मंगेश नेरे बसलेले आहेत, रवींद्र सावंत आहेत, करळे साहेब आहेत. अहो एखादा कलाकाराला अडचण आली म्हणून नाटक कॅन्सल करायचं नसतो, त्या कलाकाराची अडचण दूर दुसरा कलाकार उभा करून तिथे नाटक करायचं असतं. सबस्क्राईब अँड स्टे अपडेटेड विथ ट्रू टू लाईफ न्यूज.